मित्र हो, अपन खूप दिवसापासून घरी बंदिस्त आहात। आपणही आणि मीही मित्र हो, तुम्हाला बंदिस्त होण्याचं कारणही तसंच तेवढं मोठं आहे। कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे आपण सर्व घरी आहोत। हा कोरोना वायरसच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडंसं सांगू इच्छितो। हा कोरोना व्हायरस हा काही नवीन व्हायरस नाही, हा जुनाच व्हायरस आहे। मी गेली 10 वर्षापासून 12वीच्या पुस्तकामध्ये मी शिकवलेलं आहे। 12वीचं पुस्तक इथे मी आपल्यासमोर इथं दाखवतो। हे 12वीचं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये धडा आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, अशा या पद्धतीचं या धड्याचं नाव आहे या ठिकाणी। आणि या पुस्तकामध्ये रोगांची माहिती आहे। आणि ते रोगांची माहिती तर आपल्यासमोर सांगत असताना इथं पेज नंबर 167 वर कॉमन कोल्ड नावाचा इथे रोग आहे। कॉमन कोल्ड या शब्दाचा अर्थ असा की सर्दी। आपल्याला पूर्वी कल्पनाच असेल की सर्दी हे व्हायरल इन्फेक्शन आहे। तो रायनो व्हायरस आणि कोरोना व्हायरसच्या या दोन विषाणूंमुळे सर्दीचा रोग आपल्याला होतो। मग आपल्याला माहित असेल की सर्दीमुळे पूर्वी लोक मरत नव्हते, पण आज कोरोनामुळे का मरतायत याचंही कारण आहे। आपल्यासमोर प्रश्न निश्चितच पडलेला असेल की पूर्वी लोक मरत नव्हते, आता का मरतायत? तर बघा, विज्ञानामध्ये असे शास्त्र विकसित केले गेलेलं आहे। तो शास्त्र असा आहे की एखादं चांगलं विज्ञानातून उत्पन्न जर मिळवायचं असेल, प्राणी वनस्पती, मग त्याच्यामध्ये वनस्पतीमध्ये असणारे व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट्स असतील, याच्यातून वैज्ञानिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून अन्नधान्यामध्ये उत्पन्न जास्त वाढवता येतो, चांगलं आहे तर अधिक चांगलं करता येतं त्याला। त्याच्यामध्ये प्रोटीन कमी आहे तर प्रोटीनचं प्रमाण जास्त वाढवता येतो, व्हिटॅमिन जास्त आहेत कमी आहेत तर त्याला जास्त व्हिटॅमिन असं उत्पन्न वाढवता येतं। म्हणजे शॉर्टमध्ये असं सांगायचं मला, थोडं चांगलं असेल तर आणखीन अधिक चांगलं करता येतं। त्याच्याबरोबर आणखीन ही टेक्नॉलॉजी हायब्रिडायझेशनची मेथड आहे, आणखीन विज्ञानाच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत। मग चांगल्याचं चांगलं जर करता येत असेल तर वाईटचं आणखीन वाईट करता येतं, तसाच तो प्रकार आहे। हा विषाणू पूर्वी मानवासाठी एवढा घातक नव्हता, परंतु तसंच चीनच्या लॅबोरेटरीमध्ये रिकॉम्बिनंट डीएनएच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणखीन त्याला विषाणू हे विषारी बनवण्यात आलेलं आहे, मानवाला घातक बनवलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आज या विषाणूमुळे लोकांची मरण्याची क्षमता वाढत आहे, असं हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विकसित केलेला व्हायरस आहे। म्हणून आजचा मानव या व्हायरसमुळे परेशान होत आहे। आता याचे सिम्पटम्स किंवा आता याच्यानंतर आपल्याला जे सर्दीचे जे सिम्पटम्स आहेत तेच आहेत, मात्र मी थोडंसं ऍडव्हान्स याच्यामध्ये असणारी टेक्नॉलॉजी सांगतो। हा व्हायरस इन्फेक्ट झाल्यानंतर प्राथमिक स्वरूपामध्ये याला नियंत्रण करता येतं। काही प्रथम उपचार म्हणा किंवा त्याच्यासाठी प्रिकॉशन जर घेतल्या तर माणूस या व्हायरसपासून वाचतो प्राथमिक स्वरूपामध्ये। मात्र अति झाल्यानंतर, जसं आपण म्हणतो अति तिथे माती, त्यावेळेस मात्र माणूस वाचू शकत नाही। हा व्हायरस शरीरामध्ये शिरकाव केल्यानंतर आपल्या नाकाद्वारे तोंडाद्वारे श्वासनलिकेमध्ये इन्फेक्शन तयार करतो। प्रथम हा व्हायरस श्वसन संस्था आपली जी आहे, फुफ्फुसे सोडून वरचा भाग, उदाहरणार्थ ट्रॅकी आहे, थ्रोट आहे, नोज आहे, याच्यामध्ये सर्दी निर्माण होऊन स्वेल होतं आणि हा व्हायरस तिथे इन्फेक्ट करतो।
जर अति जर झाला तर मग फुफ्फुसामध्ये जाऊन शरीरामध्ये पूर्ण भिंत आणि माणूस वाचण्याची शक्यता नसते। मग तुम्ही म्हणत असाल की प्राथमिक स्वरूपामध्ये याला वाचवायचं असेल तर काय करावं लागेल। आता इथं याचे तर प्राथमिक लक्षणे सर्दीचे आहेत। सर्दीचे म्हणजे नाकातून पाणी येणे, गळ्यामध्ये सूज येणे, मग त्याच्यानंतर ताप येणे, खोकला येणे, मग यासाठी काही घरामध्ये आपण प्राथमिक उपचार करू शकतो। गरम पाणी करून मीठ घालून त्याला गुळण्या करणे, काही अँटीबॅक्टेरियल काही अँटीसेप्टिक ड्रग्स घेणे किंवा अँटीपायरेटिक औषध घेणे तापमान कमी होण्यासाठी, अशा प्रकारची उपाययोजना करून या रोगाला आपण प्राथमिक स्वरूपामध्ये नियंत्रण करू शकतो। मात्र अति झाल्यानंतर हा व्हायरस जीव घेण्याची क्षमता असते। आता हा व्हायरस मरत नाही, का मरत नाही तर हा व्हायरस अगोदरच खूप असा टफ प्रोटीन कोटनं बनलेला असतो। दोन प्रोटीनचे कोट असतात आणि नंतर लिपिड मेम्ब्रेन वरचे दोन असतात आणि त्याच्यावर ग्लायकोप्रोटीनची नॉब असते आणि म्हणून अँटीबायोटिक कोणतंही जर औषध जर असेल तर त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही। उदाहरणार्थ आपली त्वचा ही प्रोटीनने बनलेली आहे, याच्यावर जर हा व्हायरस म्हणा किंवा अँटीबायोटिक ड्रग्स जर टाकला तर मध्ये एंट्री करू शकत नाही, कारण हे आतल्या मसल्सपेक्षा त्वचा हे टणक असते। हाडांचा म्हणजे असं हाडांच्या बाबतीत मी सांगत नाही। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा या ठिकाणी की हा व्हायरस अँटीबायोटिकला सुद्धा सहकार्य करत नाही, म्हणजे मरत नाही, त्याच्यामुळे हा व्हायरस आपल्या नियंत्रणात राहत नाही। एकदा शरीरामध्ये पूर्ण भिनल्यानंतर मृत्यू हे अटळ असतं, त्यासाठी आपण उपाययोजना म्हणून आपण कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये न येणे हा सर्वोत्तम उपाय आहे। एवढंच नाही, आपल्या समोर पुढचा भाग या ठिकाणी सांगू इच्छितो की या रोगामुळे आज मानव जात धोक्यात आलेली आहे पूर्ण जगातली, कारण हा विषाणू कॉन्टॅक्ट करणार तो, कारण जग आता एक खेडं झालेलं आहे। जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपण 24 तासाच्या जाऊ शकतो, म्हणून हे व्हायरस जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पसरण्याची शक्यता आहे। म्हणून आता या व्हायरसला आळा घालणे सर्वोत्तम उपाय आहे। घराच्या बाहेर न निघणे, संपर्कात न येणे, प्रिकॉशन